It's superb. It's amazing. It's mind-blowing. हांव सद्या दिवार आयलंडाचेर आसा आनी तुका सांगता ह्या आयलंडाचेर म्हाका आनीक एक स्वर्ग मेळ्ळा. हय, एक अशी गजाल जी प्रूव करता की गोंय हें स्वर्ग आसा म्हण. दिवार आयलंडाचेरच देवाया आयुर्वेदा आनी नेचर क्युअर सेंटर हांगासर हांव सद्या आयलां. आतां हांव चॅक इन केलां पूण खबर ना म्हाका सर हांगासर कितें आसा तें. पूण पळोवया एक एक गजाल सगळ्यो आमी पळोवया हांगासर. चल या पासयेक. हांगासर जागो व्हडलो आशिल्ल्या कारणान तुका येवपा वचपाक बऱ्यो क्यूटश्यो इलेक्ट्रिकल कार्स आसात. तातूंत भोंवपाक खूब मजा येता. हांगा पयलीं सगळें दाखयतात खंय कितें आसा तें. पासय मारली तेन्ना कळ्ळें की हांगा खूबच सुंदर इंडो पोर्चुगीज स्टायल घरां किंवां आमी म्हणया रॉ हाऊसीस बांदल्यात. हांगा आयिल्लो तातूंत स्वतंत्रपणे रावूं शकता. प्रत्येक रॉ हाऊस वेगळ्या स्टायलचे, प्रत्येकाक कलर वेगळो, एकदम टिपिकल गोवन स्टायल घरां. भायल्यान पळोवपाक खूब सुंदर दिसता. भितर स्पेशियस रूम्स आनी प्रत्येक रुमाक फाटल्यान बसपाक बालकांव. तूं हांगासर फॅमिलीक हाडत जाल्यार बेस्ट. तुज्या फ्रेंडाक सुद्दां केन्ना गोंयान आयलो जाल्यार हांगा धाडपाक विचारूं नाका. हें कमर्शियल हॉटेल नाशिल्ल्या कारणान हांगा नॉन वेज किंवां हेर कसलीच गजाल मेळना. शुद्ध शाकाहारी पद्दतीचें जेवण हांगा मेळटा. एक गजाल हांवें पळयली ती म्हळ्यार हांगा डॉक्टर्स अवेलेबल आसात तुका तपासून नॅचुरल पद्दतीन क्युअर करपाक. काउन्सिलींग जातकच तुका एडवायस मेळटा. चडशे फॉरेनर्स म्हाका हांगा दिश्टी पडले. हांगासर खेळपाक कोर्ट, स्विमींग करपाक पूल, वाचपाक लायब्ररी अश्यो कितल्योश्योच गजाली आसात. हांगचे रेस्टॉरंट खूब सुंदर आसा. एकदम नीट आनी क्लीन एनवायरमेंट. हांगचो स्टाफ लोकल आशिल्ल्या कारणान घराच आयिल्ल्या वारी दिसता. हांगासर आयुर्वेद आनी पंचकर्म ट्रिटमेंट जाता. आयुर्वेदीक थेरपी म्हळ्यार अभ्यंग स्नान, स्वेदान, अंतरस्नेहन, विरेचन, शिरोधारा, सर्वांगधारा, नस्या अश्यो थेरपीज घेवपाक मेळटात. जॉयंट पेन, रुमॅटिजम, डायबिटीज, स्पॉन्डिलिटीज, पार्शल पॅरलिसीस, आर्थरायटीस, हाय ब्लड प्रेशर किंवां नॅचरोपथीन ओबेसिटी, अनेमिया, मायग्रेन अशा दुयेंसाचेर नॅचरल पद्दतीन क्युअर केलें वता. हांवें तसो अनुभव घेतलो. हांव सद्या हांगासर लायब्ररीन आसा आनी एक्चुली पळोवपाक गेल्यार हांगासर इतली पुस्तकां आसा जी चडशी वेगळीवेगळी हर्ब्स किंवां झाडां पासून खंयची ऑयल्स तयार जातात आनी ती कित्या खातीर उपयोग पडटात हें सांगपी आसा. म्हणजे चडशी सगळीं हेल्थाचेरूच आसा. हांव वाचपाक बसलां आनी हो एम्बियन्स इतलो कूल आसा, इतलो शांत आसा, तुका मजा येता वाचपाक. हांव सद्या जंय वेदा आयुर्वेदीक थेरपी आसा पळय, जंय थेरपी घेता थंय आयला आनी सद्या मनांत म्हज्या भरपूर प्रश्न आयल्यात की आयुर्वेद म्हणजे कितें किंवां आयुर्वेदीक थेरपी म्हणजे कशी आसता काय, हे सगळें आमी सद्या जाणून घेवया. म्हजे बरोबर डॉक्टर आसा. डॉक्टर, तुमचें नांव कितें? म्हजें नांव डॉक्टर अक्षता नायक. ओके डॉक्टर, आमकां सांगात की आयुर्वेद म्हणजे कितें एक्चुली? आयुर्वेद म्हणजे आमचें जें पयलींचें ज्ञान आसा न्ही, जे 5000 वर्सां पयलींच्यान आयिल्ली आसा, ट्रेडिशनल मेडिसीन म्हणटात तें खंय तरी आमी आतां विसरून गेल्ली आसा, तें आमी हांगा यूज करपाक पडटा. हय, रिसर्च ऑलरेडी चालू आसा आनी हांगा सुद्दां आमचे रिसर्च कंटिन्यूस आमी करता, थेरपीज करता. ओके, आनी आयुर्वेदीक थेरपी म्हणजे तुमी जो रिसर्च करून तातूंतल्यान ऑयल किंवां अशे हर्ब्सा पासून किंवां नॅचरल झाडां पासून जे मेळटा तातूंतल्यान तुमी लोकांक क्युअर करपाचो प्रयत्न करता अशें कितें? ओके, आमचे हर्बल मेडिसीन आसाच, ते भायर आमचे
ऑयल्स जे असतात दीज आर ऑल हर्बल ऑइल्स ओके ते आम्ही दुसऱ्या दुसऱ्या तऱ्हेने यूज करतात आणि फक्त हीच थेरपी नाही पंचकर्म जे आम्ही करतात ते आम्ही जाणून घेऊ म्हाका सांगात की हांगासर किती किती जाता हांगा आम्ही पंचकर्मा म्हणतात न्ही ते डिटॉक्स टाईप बॉडी ते करता आणि प्लस एक्सटर्नल थेरपीज जे म्हणतात जे तकलेर तेल बी घालतात किंवा बॉडी मसाज अभ्यंग जे आम्ही म्हणतात ते तसले थेरपीज सुद्धा आम्ही हांगासर करतात आणि हांगा आता पर्यंत तुम्ही किती वर्ष झाले करतात हांगा आम्ही आता झाले 10 वर्षा हे सुरू असत आणि तुम्ही स्वतः हांगासर लक्ष घालत असतात तुम्ही आज पर्यंत कोणाकोणाक क्युअर केला म्हणजे खंयच्या खंयच्या लोक हांगासर आयल्यात केअर घेऊन हांगा गोयचे सुद्धा लोक येतात आणि आमच्या देशातले येतात नॉर्थ इंडियातले अच्छा फॉरेनर्स येतात फॉरेनर्सही येतात म्हणजे जर्मनीतल्या येतात किंवा युएसच्या अच्छा तुम्ही तांका पहिली पळयता तांका तांचे कडेन विचारता मिस्त्री करता सगळ्यांत पहिली कन्सल्टेशन जाता अच्छा डॉक्टर म्हाका सांगात की आतां हांव हांगा येतालें म्हाका किती करपाक मेळटलें किती हांव करत जाल्यार चड बरें जातलें तुमकां आतां हांगा बेस्ट म्हणजे आमची जी थेरपी आसा ती शिरोधारा म्हणटा ते शिरोधारा ती आमी तुमचेर करूं येता की ती ऑयल आमी तकलेर पर्टिक्युलर स्पीड आणि ती एक त्याचा पॅटर्न असता सो विथ दॅट इट इज म्हणजे मेडिटेटिव्ह स्टेज कशी तयार जाता आणि ते ऑइलचे बेनिफिट्स बाय डिफॉल्ट ते मिळतात बॉडी जसे फॉर द हेअर प्रॉब्लेम्स इट इज गुड फॉर स्लीपिंग प्रॉब्लेम्स फॉर स्ट्रेस ओके जनरली आणि कितलो वेळ तो प्रोसेस असतो तो अर्धा वराचा अच्छा म्हणजे आता घेऊ बघतो आम्ही पळूया सध्या आयुर्वेदा थेरपी करपाक हांव हांगा आयला आणि शिरोधारा म्हळ्यार शीर आणि ताचेर धार ऑयलीची धार इतले पण म्हाका खबर आसा पण ती ऑयल कसली वापरतात कशी ती घेतात ताज्या पासून किती जाता हो सगळो एक्सपिरियन्स हांव आतां करपाक वतलो आणि एक्सपिरियन्स करता करता तुका हांव सांगतलो की किती जाता ते मुद्दाम पळयत राव हांवें तसो अनुभव घेतलो शिरोधारा पद्धतीन हांवें तकलेक मसाज घेतलो शिरोधारा घेतना म्हाका एका राजघराण्यान हांव आसा आणि म्हजो अभिशेक जाला असो कायसो मातसो फील आयलो बरोच वेळ मसाज घेतकच शाही तेल स्नान म्हळ्यार तकलेर गरम तेलाची धार जवळजवळ अर्धवर चल्ले जीव सामको टवटवीत दिसले जणू हांव स्वर्गान आसा म्हण मसाज चलतालो तसो हांव स्वर्गाची सफर करून आयिल्लो म्हाका स्वर्ग मेळिल्ल्याचो थंय अनुभव आयलो तकलेतलो सगळो भार त्या गरम तेला बरोबर व्हावून गेल्लो एकदम रिफ्रेशिंग मुवमेंट तो म्हज्या खातीर आशिल्लो दिवार आयलंडाचेर ही स्वप्ननगरी जशी आमी काणयेन आयकल्ली तशीच मुद्दाम हांगा पासयेक येवपाक विसरू नका मजा आयली न्हय
आता वेळ झाला चल पास एक या कॉन्टेस्ट खेळपाचो आणि आयचो तुमचो प्रश्न जाऊन असा। दिवार आयलंडाचेर बरीच वयर आशिल्ली आत्ता आम्ही पळयली ती चर्च खयची? प्रश्न परतून एक फाउट। दिवार आयलंडाचेर बरीच वयर आशिल्ली आत्ता आम्ही पळयली ती चर्च खयची? तुझी दोन ऑप्शन्स जाऊन असतात, ऑप्शन ए पियादा चर्च काय ऑप्शन बी सेंट अँथनीज चर्च। उखल तो गेलो मोबाईल आणि आत्ताच एसएमएस कर। एसएमएस करपा खातीर टाइप कर CPY स्पेस तुझे आंसर ऑप्शन ए काय बी ते आणि धाडून दे 56161 ह्या नंबराचेर। तू जिंकू शकता पॅनासॉनिक आयडियाज फॉर लाईफ हांचे कडल्यान 6000 मेरेनचे गिफ्ट हॅम्पर्स आणि चढ एसएमएस धाडत जाल्यार मेळटलो चान्स जिंकपाचे 42-inch LCD TV from Panasonic Ideas for Life आमच्या 26व्या एपिसोडच्या शेवटाक। त्यांना मॅक्झिमम एसएमएस धाडत राहा। आणि फाटल्या एपिसोडाचा विनर जाऊन असा सिद्धार्थ नाईक फ्रॉम कुर्चरेम।